गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त ममक्का सुदर्शन यांच्याकडून माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. पोलीस उपायुक्त सुदर्शन सर आपल्यासोबत आहे. सर, हे आमिष दाखवून मंत्रीपद देण्याचं एक प्रकरण पुढे आलंय, काय त्याच्या तपासात पुढे आलंय, आरोपींनी किती जणांना फसवलंय? काल आमच्याकडे माननीय आमदार साहेब विवेक कुंभारे साहेबांचा पीए आला होता कंप्लेंट घेऊन. त्यामध्ये असे कंप्लेंटमध्ये असे आहे की साहेबांच्या फोनवर काहीतरी व्यक्तीने नड्डा साहेबांच्या श्री सहायक म्हणून फोन करत होता आणि 7 तारीख पासून 16 व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. 7 तारीख पर्यंत त्यांना फोन कंटिन्युअसली करत होता. त्यामध्ये असे आमिष दाखवण्यासाठी त्यांना सांगितलंय की तुम्हाला मंत्रीपदी मिळेल आणि तुम्ही एखादा शिबिर घेत आहोत गुजरातमध्ये संघाच्या शिबिरमध्ये, तो 2 दिवसाचा खर्चा तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा, तो तुम्हाला मंत्रीपदी मिळेल असं म्हणून आमिष दाखवून चिटिंग करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आम्ही त्यांना काल ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना नागपूरला पोहोचतो आणि आम्ही तपासमध्ये जे निष्पन्न होईल ना आम्ही सांगतो तुम्हाला. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त होते आणि या आरोपीला अटक केलेली आहे आणि आता तो नागपूर सुद्धा रवाना झाला आहे. जी मीडियासाठी व्हिडिओ न्यूज रत्नश्री सातपुतेसह अमर काणे नागपूर. सह्याद्रीची उंची म्हणजे 24